नमस्कार, मी दीपाली, कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघत आहोत की कुरकुरीत अशी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची आणि तीही महिनावर टिकणारी. चला तर मग वेळ वाया न घालवता वळूयात आपल्या रेसिपीकडे. गॅस आता मी ऑन केलेला आहे आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा आता गरम झालेला आहे, त्यामध्ये एक मोठा चमचा मी तेल घातलेलं आहे. तेल आपलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा मोहरी मी इथं घातलेली आहे. मोहरी तेलामध्ये छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आपण इथं घालणार आहोत. जिरं मोहरी तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम मी ठेवलेली आहे. आता एक वाटी शेंगदाणे इथं मी घेतलेले आहेत आणि ते तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. कुठेही कच्चे ठेवायचे नाहीत किंवा प्रमाणाच्या बाहेरही आपल्याला ते जास्त असे भाजून घ्यायचे नाही आहेत. मीडियम असे शेंगदाणे आपले भाजले गेले पाहिजेत. आणि ज्या वाटीने मी आता शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने मी आता किसलेलं सुकं खोबरं एक वाटी घेतलेलं आहे. ते देखील याच्यामध्ये घालून आपल्याला आता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणा आणि सुकं खोबरं आता आपलं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. आता 20 ते 25 अशा लसणाच्या पाकळ्या मी इथं घेतलेल्या आहेत आणि त्याची सालं काढलेली नाही आहेत. सालं काढू नका कारण त्यामुळे चटणी आपली अशी सडसडीत आणि छान बनते, सुटसुटीत बनते, कुठंही चिकट ती अशी बनत नाही. आता 2 मोठे चमचे इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये घालून व्यवस्थित असे परतून घेऊयात. पांढऱ्या तिळांऐवजी तुम्ही काळे तीळ घेतले तरीही चालू शकतात. आता ॲड करूया त्याच्यामध्ये आपण पुढचे मसाले. बॅडगी मिरचीची पावडर इथं मी 1/2 चमचा घातलेली आहे. ही पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 4 ते 5 बॅडगी मिरची घेतल्यात तरीही चालू शकतात. 1.5 मोठे चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला इथं मी घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही लाल तिखटही घालू शकता. पाव चमचा हळद घातलेली आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती स्लोच आहे. चिमूटभर हिंग इथं मी घातलेलं आहे. हे मिश्रण आता व्यवस्थित आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे, मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता 1/2 चमचा इथं मी साधं मीठ घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही मीठ इथं घालू शकता. आणि जाडसर अशी ही चटणी आपल्याला आता वाटून घ्यायची आहे. इथं पाहू शकता की मी चटणी कशी वाटलेली आहे. खायला अगदी अप्रतिम अशी ही चटणी लागते. एकदा जरूर करून पहा आणि आवडल्यास कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशी ही आपली कुरकुरीत आणि महिनाभर टिकणारी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.